Thank you.
बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। चला फॉरेनर मंडळींना जागा द्या, पाहुणे मंडळींना जागा द्या, पाठीमागे जाण्यास विसरू नका, पाठीमागे जाण्यास त्यांना रास्ता द्या, विसरू नका जागेचं। लवकर 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 त्यांना जागा द्या, त्यांना रास्ता द्या, द्या लवकर रास्ता त्यांना पाठीमागे जाण्यास। पडवीतल्या मंडळींनी रस्ता द्या, पडवीतली मंडळी जे पाठीमागे आहेत त्यांनी खाली बसा, नाही तर पाठीमागे जाऊन बसा। ही साईडची मंडळी बरीच उभी आहे, त्यांनी कृपया खाली बसून घ्यावे, बसा खाली। चला लवकर, कशाला तोंड दळता, खाली बसा। श्री माताजी लवकरच येत आहेत, खाली बसा। सहयोगी मंडळींनी ताबडतोब मंडळींना खाली बसवण्याचा प्रयत्न करावे। परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी की जय। बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। बोलो श्री जगन माता श्री निर्मला देवी की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। चला परम म्हणणे जागा द्या, लवकर लवकर खाली बसून घ्या। चला लवकर सांगण्याचा प्रयत्न करू नका। सहयोगी मंडळींनी ताबडतोब लोक आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। बोलो श्री जगन माता श्री निर्मला देवी की जय। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। चला आपल्या लोकांनी कोणी त्रास देऊ नका, कृपा करून सर्वांनी, कृपा करून सर्वांनी खाली बसून घेण्याचा प्रयत्न करावे। कृपा करून सहयोगी मंडळींनी ताबडतोब लोकांना पाठीमागे सांगण्याचा प्रयत्न करावे। कोणी त्रास देऊ नका, नम्रतेची विनंती करा, त्रास देऊ नका। लवकरच कार्यक्रम सुरू आहे। श्री माताजी आले, परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी की जय। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। चला आपल्या लोकांनी ताबडतोब शांतपणे प्रयत्न करावे, खाली बसून घ्यावे। चला लवकर, चला लवकर, त्रास देऊ नका। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री जगन माता श्री निर्मला देवी की। चला आपल्या मंडळी कोणी त्रास देऊ नका, सहज म्हणून चला बाहेर पाठीमागे सांगण्याचा प्रयत्न करा। कोणी जागा उठायचा प्रयत्न करू नका। चला खाली बसून घ्या, लवकरात लवकर खाली बसून घ्या, लवकरात लवकर खाली बसून द्या। गाडी जाऊ, कोणी जाऊ नका, आपल्या मंडळी जागा जोडू नका, सर्वांनाच पाहायला भेटणार आहे। कृपया त्रास देऊ नका, खाली बसून घेण्याचा प्रयत्न करावे। लवकरात लवकर खाली करण्याचा प्रयत्न करावे। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। बोलो श्री जगन माता श्री निर्मला देवी की। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री जगन माता श्री निर्मला देवी की। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। चला आपल्या मंडळींनी ताबडतोब काठीभंग पेरण्याचा प्रयत्न करावे। कोणी तिथे जमव थांबू नये, अब आपल्या जागेवर जागून बसावे, त्रास देऊ नका। आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की। बोलो श्री विश्व निर्मल धर्म की। बोलो श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। चला पुढे आलेले म्हणे ताबडतोब पाठीमागे जाऊन प्रयत्न करा। सहयोगी म्हणे ताबडतोब खाली बसून घ्यावे,
सर्व मंडळींनी खाली बसून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करावे. कृपया त्रास देऊ नका, कृपया त्रास देऊ नका, ही नम्रतेची विनंती. परत परत सांगा, वेळ लावू नका, त्रास देण्याने काही होणार नाही. प्लीज खाली बसून घ्या, नम्रतेची विनंती, खाली बसून घ्या. आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की बोलस. काही हरकत नाही, थोडाच तर्फ आहे काय सांगा. कोणाच्या तर्फे घालणार ते सांगून द्या तुम्ही. आता
श्रीमाताजींचं आगमन इथं झालेलं आहे. गणोरे केंद्राच्या सर्व सहयोगीच्या वतीनं एक पुष्पहार श्रीमाताजींना आम्ही अर्पण करतो. गणोरी नगरातील तसेच संगमनेर व राहुरी जिल्ह्यातील सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या, सत्याला शोधणाऱ्या सर्वांना आमचा प्रणिपात. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपणा सर्वांचे हे हृदयापासून केलेलं स्वागत बघून मन अगदी उचंबळून आलेलं आहे आणि काय बोलावं काय म्हणावं. आईवर मुलांनी इतकं प्रेम केलेलं कधीही इतिहासात लिहिलेलं नाही. आईचं प्रेम करणं म्हणजे नैसर्गिकच आहे. तिला काही करावं लागत नाही पण मुलांमध्ये हा जो प्रेमाचा विचार, आदराचा विचार, आत्मसाक्षात्काराचा विचार उतरलेला आहे ते पाहून सार्थक झाल्यासारखं वाटतं. आज सहयोग फार जोराने फोफावत आहे, वाढत आहे आणि सहयोग्यांची संख्यासुद्धा वाढत आहे हे पाहून मला काय पण सर्वांनाच फार अत्यानंद झालेला आहे. सहयोग ही एक जिवंत क्रिया आहे, अगदी जिवंत क्रिया आहे. जसं एखादं बी रोपावं आणि त्याला हळूहळू पाळेमुळे निघून नंतर त्याचा वृक्ष तयार व्हावा, तसाच सहयोग हा एका जिवंत प्रेरणेने होत आहे आणि ही जिवंत प्रेरणा म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे जी एक शुद्ध इच्छा बनून आपल्यामध्ये कुंडलिनी स्वरूपाने राहिलेली आहे. जे अत्यंत शुद्ध आणि पवित्र असं आहे ते आपल्यामध्ये वास करत आहे. त्याचा कसाही करून आपण नायनाट करू शकत नाही. काहीही आपण वाईट केलं असलं आणि कोणत्याही तऱ्हेने तिला दुखवलं असलं तरी ती शुद्ध इच्छा जशीच्या तशी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली. तिच्यावर अनेक आघात आले म्हणजे आपण केले ते तर झालंच पण इतर लोकांनी, समाजानी जे आजपर्यंत ह्या कुंडलिनीवर आघात केले आहेत ते सगळे सहन करून ती जशीच्या तशी तुमची सर्वांची आपली आपली वेगळी वैयक्तिक आई ही तिथल्या तिथे बसलेली आहे. त्या जागृतीची वाट बघत, त्या क्षणाची वाट बघत जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होणार आहे, आत्म्याचा बोध झाला पाहिजे. हे बोधाचं काम करणंच गुरुचं एकच कर्तव्य आहे आणि बाकीचं जे काही आहे ते व्यर्थ जाणार आहे.
त्याची तयारी मात्र ह्या अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात फार जुन्या काळापासून ऋषीमुनींनी केलेली आहे. अनेक ऋषीमुनींनी ह्या जागी तपस्या केलेल्या आहेत. मच्छिंद्रनाथ वगैरे हे फार आधी लोक झाले, पण त्याच्यानंतरसुद्धा अनेक ऋषीमुनींचं इथे वास्तव्य राहिलं आणि ह्या भूमीवर त्यांनी तपस्विता केली आणि त्या तपस्वरूप म्हणून आज आपण इथे जन्माला. हे पूर्वीचं सुकृत आलेलं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते पूर्वीचं सुकृत आज फळाला येणार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन असं श्री संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. हे संत जे म्हणाले त्यास सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. पसायदानमध्ये ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलं की अशी वेळ येणार आहे, जे जो वांछिल ते तो लाहो, अशी वेळ येणार आहे. ते काही खोटं बोलत नव्हते, त्यांनी खोटं कधीच भविष्य केलं नसतं, तेव्हा ती वेळ आज आलेली आहे. पण त्याची एकच अट आहे की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येत नाही, बाह्य कर्मकांडालाच धर्म समजून बसले आहात, तेव्हा त्याला काहीही अर्थ लागत नाही. भक्तीचा मार्ग घेतला तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याची भक्ती करता त्याच्याशी योग घटित झालेला आहे किंवा नाही. जोपर्यंत त्याच्याशी आपला संबंध किंवा कनेक्शन लागलं नाही, आता ह्याचं जर कनेक्शनच लागलेलं नसलं त्याच्यात बोलून फायदा काय? टेलिफोनचं जर कनेक्शनच नसलं तर त्याच्यात बोलून फायदा काय? तसंच भक्तीलासुद्धा नुसता टाहो फोडून जर परमेश्वराला तुम्ही बोलवलं तरी त्याला एवढ्यासाठी फायदा नाही की तुमचं त्याचे संबंध जुळलेला नाही. म्हणून श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे की जरी तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोय मला दिलं ती मी घेईन, पण भक्ती कोणची सांगितली? तर अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्ही अनन्य भक्ती करा. अनन्य भक्ती ही सहयोगाच्या नंतरच लाभते, त्याच्या आधी लागत नाही. एका वेळेला मला काही लोक भेटले, पंढरीचे वारकरी चालले होते. मी त्यांना म्हटलं कुठे चालले? पण आम्ही पंढरीला चाललो विठोबाला भेटायला. म्हटलं असं का? तर म्हटलं कसा तुमचा संबंध काय झाला आहे का, तुम्ही असे तल्लीन कसे होता? ते म्हणे आम्ही तंबाखू घेतले म्हणजे तल्लीन होतो, नाही तर तल्लीन होत नाही, म्हणून आम्ही तंबाखू खातो. पण ही तंबाखू जी तुम्ही खाता ती तर काही सुख देणारी नाही आहे, तिने काही आनंद होत नाही, मग ही कशाला खायची? पण ह्यानीच म्हणे आम्हाला तल्लीनता येते. ह्याच्या वर एक अशी तंबाखू आहे, अशी एक दारू आहे, अशी एक तल्लीनता आहे की ती एकदा चढली म्हणजे उतरतच नाही ती तार. आणि तीच तार सगळ्यांना मिळाली पाहिजे. ती मिळाल्यावर बाकीच्या सगळ्या तारी तुटून गेल्या पाहिजेत. अशी ही तार मिळवण्याची शक्ती तुम्हा सगळ्यांमध्ये आहे. सुप्तावस्थेत असली तरी सगळ्यांमध्ये ती आहे. तिचं फक्त बीजारोपण झालं म्हणजे सगळं जे काही पूर्वसुकृत होतं ते फळाला येणार आहे आणि झालं पाहिजे. शहाणपणा मात्र पाहिजे माणसाला. ज्या माणसामध्ये शहाणपण नाही त्यासाठी सहयोग नाही आहे. एऱ्या गबाळ्याचे काम नोहे आधी सांगून ठेवलेलं आहे. त्याला पाहिजे जातीचे. जात म्हणजे काय? जात म्हणजे ज्या इच्छेने तुम्ही जन्माला आला, जी इच्छा तुमच्या हृदयात असेल, आता जर तुमच्यामध्ये परमेश्वराला भेटण्याची जर जबरदस्त इच्छा आहे तर काम झालं. बाकी सगळं सोडून द्यावं, फक्त एक इच्छा धरा. बाकी सगळी इच्छा मनात ती काढून टाकायची. सध्या तरी थोडा वेळ क्षणभर फक्त एकच इच्छा की आम्हाला आपल्या आत्म्याची शक्ती मिळू दे माताजी, आम्हाला आपल्या आत्म्याची शक्ती द्या, आम्हाला समर्थ होऊ द्या, म्हणजे आम्हाला आमचा जो अर्थ आहे त्याच्याबरोबर होऊ द्या. आम्हाला ही शक्ती तुम्ही देऊ द्या, आत्म्याची शक्ती. ही एक इच्छा आज बाळगली ह्या वेळेला जर तुम्ही असं आपल्या मनाने निश्चय केला, निर्धार केला आणि जर ती फलित झाली तर त्याबरोबर सर्वच इच्छा पूर्ण होणार. कारण श्रीकृष्णाने योगक्षेम वाहम्यम सांगितलं, आधी योग घ्या मग क्षेम होईल. नुसतं गीता पठणाने जर भलं झालं असतं तर पुष्कळ गीता पठणं करतात. लोक मला म्हणतात सुद्धा, परदेशात लोक नेहमी मला म्हणतात
की काओ तुम्ही इतकं म्हणता की तुमच्या देशामध्ये योगभूमी आहे, संत झाले, साधू झाले, मग तिथे इतकं कशाला दारिद्र्य आहे, इतके लोक खराब का, असे धंदे का करतात, हे कसं का तसं का सगळे म्हणतात. मी म्हटलं असं आहे की संत झाले त्यांना कोणी विचारलं नाही, सगळ्यांनी छळून काढलं. ज्यांनी छळलं नाही बाकीचे सगळे गप्पर आले. एकाने सुद्धा आवाज होतो उंच करून म्हटला नाही, बाबा तुम्ही यांना कशाला छळता, हे संत आहेत, ते परमेश्वराने पाठवलेले लोक आहेत. त्यावेळेला कोणी बोललं नाही, सगळं बघ्यासारखे बघत राहिले, कारण त्यांच्यात शक्ती नव्हती, समर्थ नव्हते. आज जर एखाद्या संताला छळलं तर सगळेच्या सगळे तुटून पडतील त्याच्यावर, स्थिती दुसरी आलेली. तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही संतांचं ऐकलं नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आमचा योगच घटी झाले ना, योगानंतर क्षेम होणार आहे म्हटलेलं आहे. आधी योग घटी झाला पाहिजे, परमेश्वराच्या साम्राज्यात आलं पाहिजे, म्हणजे परमेश्वराचं जे काही आशीर्वादाचं लेणं आहे ते तुमच्यावर शोभित होणार आहे, ते तुम्हाला मिळणार आहे, ते शक्तीचं कवच तुम्हाला मिळणार आहे. आणि परमेश्वर हा आहे हे सिद्ध करण्यासाठीच आज आम्ही सगळीकडे फिरतो. पण ते सिद्ध नुसतं शब्दाने करता येत नाही, वादविवादाने करता येत नाही, नुसतं काही पठण करून असं कर रे तसं कर रे ह्या सर्व कर्मकांडाने परमेश्वर आहे सिद्ध करता येत नाही. आणि उद्या तुमची मुलं जर परमेश्वराला सोडून वागली तर त्याच्यात काय आश्चर्याची गोष्ट नाही, की ज्यांनी परमेश्वराच्या मागे इतक्या वाऱ्या केल्या, इतकी पारायणं केली, तीर्थयात्रा केली, हे केलं, त्यांना काय मिळालं, त्यांच्यात काय परिवर्तन आलं, त्यांचा काय लाभ झाला, त्यांचं कोणचं हित साधलं गेलं आहे असा आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, कुठलं तरी रस्त्यावरनं भटकणं झालेलं आहे. तेव्हा ते कुठे आम्ही भटकलो, एकच जाग ठिकाणी की आमचा योग घटित झाला नाही. आणि तो योग घटित झाला पाहिजे, त्याला कुंडलिनी ही तुमच्यामध्ये स्थित आहे. आज वेळ आलेली आहे आणि ह्या वेळा सगळ्यांची ती कुंडलिनी जागृत होणार आहे. ती जागृत झाल्यावर तिचे काय लाभ होतात ते पाहण्यासारखे, आणि एक एक अनुभव लोकांनी सांगावा आणि ऐकतच राहावं. कारण परमेश्वराचा हात एकदा तुम्ही धरल्याबरोबर तो कसा तुम्हाला सुगम सुलभ मार्गाने अत्यंत सुखाच्या सागरात पोहू देतो ते अगदी बघण्यासारखं. सर्व चिंता क्लेश दूर होऊन जे जो वांछिल ते तो पाहू, ती घडण्याची वेळ येणार आहे. आणि दुष्टांची व्यंकटी सांडो, ह्या दुष्टांनी जे काही राज्य पसरवलेलं आहे आणि जो त्रास देत आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणू की काळी विद्या, हे अगुरु, नंतर हे धर्माच्या नावावरती सर्वांचा छळ करणारे लोक, खोटं कर्मकांडामध्ये ज्यांनी सगळ्यांना लुटून घेतलेलं आहे आणि व्यर्थ लोकांना लुबाडून त्यांना एवढा त्रास देत आहेत, इतकंच नव्हे इतर सर्व तऱ्हेचे त्रास, हे सर्व नष्ट पावले पाहिजेत. आणि ते करण्याचं एकच एकच एकमेव साधन म्हणजे आपल्या आत्म्याला प्राप्त करणं आहे. आत्म्याचा प्रकाश आतमध्ये आल्याबरोबर आपण एकदम स्वच्छ बघू शकतो की हे कोणते दोष आपल्यामध्ये आहेत, ते दोष कसे नीट करायचे हे कळलं, म्हणजे ते नीट झाले. मानव जर स्वच्छ झाला आणि परिवर्तन त्याच्यात आलं आणि तो जर आत्मास्वरूप झाला तर हे सर्व जग बदलून अवघाची संसार सुखाचा करीन जे म्हटलं होतं ते व्हायला पाहिजे, त्याची फार गरज आहे. आज तुमच्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज घातल्या आहेत. इंडस्ट्रीज म्हणजे ह्याचा कारखाना, त्याचा कारखाना, त्याचा कारखाना. वारणानगरमध्ये फार मोठा आहे कारखाना आणि तिथे फार मोठे कोऑपरेटिव्हचं आपल्याला माहितीच आहे, दुधाचं केंद्र वगैरे वगैरे आहे. आणि तिथले लोक फार समृद्ध झाले. पण तिथे जे तात्यासाहेब आहेत ते माझ्या पायावर पडून ढळाढळा रडले आणि मला म्हणाले, माताजी मी कुठून हा कारखाना केला असता, आम्ही चांगले भले लोक होतो पण हा कारखाना केला, लोकांजवळ पैसे आले, कधी ज्यांना दारू म्हणून काय मिळत होतं ते दारूच झिंगलेत, बायका पोरं रस्त्यावर पडलीत, नी घाणेड्या बायका घरात येऊन राहतात, नी पोरं आमचे दारूनी ड्रग घेत आहेत, लहान लहान 12-12 वर्षाचे पोरं ड्रग घेऊन रस्त्यावर पडलेत.
हे काय, कशासाठी मी हा केलं आणि झालं तरी काय? कारण असं आहे की एकदा मशिनी डोक्यावर बसल्या म्हणजे त्या राक्षसासारख्या आपल्या ओकू लागतात वस्तू. त्या वस्तू ओकायला लागल्या म्हणजे आपल्यामध्ये इच्छा होती ही वस्तू असली पाहिजे, ती वस्तू असली पाहिजे. त्यासाठी वाटेल ते आपण करायला तयार होतो. पण सर्वात मुख्य म्हणजे पैसा, जो परमेश्वरासवळ शिवाय मिळतो तो पैसा म्हणजे एकदा मनुष्याला वाममार्गाला घेऊन जातो. ही गोष्ट मान्य केली पाहिजे. माणसाला पैसा झेपत नाही, त्याला एखादी पदवी दिली तर ती सत्तासुद्धा त्याला झेपत नाही, तो उलटाच फिरतो. जसं काही डोक्यावर बोजा झाला आणि जमिनीतच गाडला गेला, उलटच धावायला, त्याची प्रगतीच उलटीकडे व्हायला लागते. तेव्हा पतंगाची जशी डोर सुटावी तसा मनुष्य भरकटत जातो. तेव्हा आधी डोर धरली पाहिजे, ती हातात आली पाहिजे, आणि ते धरण्याचं एकच साधन आहे म्हणजे आपल्या आत्म्याला आपण प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे ती डोर बरोबर त्याच्यात बसली म्हणजे त्या ऐश्वर्याला त्या आनंदालासुद्धा उपभोगण्याची शक्ती आपल्यात येते. आपण उपभोगू शकत नाही, आपण कोणताच आनंद उपभोगू शकत नाही, कारण आपल्याला ती भोगण्याची शक्ती नाही. ती शक्ती फक्त आपल्या आत्म्यात आहे. त्या ऐश्वर्यालासुद्धा भोगण्याची शक्ती आपल्या आत्म्यात आहे. म्हणूनच हे जे लोक इथे आले ते फार श्रीमंत ऐश्वर्यवान लोक आहे. त्यांच्याजवळ गाड्या बिड्या सगळं असून फार व्यवस्थित अज्ञांचं राहणं वगैरे, मोठी मोठाली घरं, आरामात असून सुद्धा इथे काय आले असं तुम्हाला वाटत असेल. ते सगळं ऐश्वर भोगल्यावर त्यांच्या लक्षात हे आलं की आम्ही भोगलंच नाही ऐश्वर, आम्ही दुःखातच. जे सर्वात जास्त समृद्ध देश आपल्या संबंध विश्वात असे तीन देश आहेत, त्या तिन्ही देशामध्ये अशी होड लागलेली आहे की कोण जास्त आत्महत्या करतो. म्हणजे हे सगळं मिळवून शेवटी त्या आत्महत्येला उतरत आहे. त्याला कारण काय? हे इतके दुःखी जीव काय आहेत, कारण जसं वारणानगरचं झालं त्याच्यापेक्षा कितीतरी वाईट ह्या लोकांचं झालेलं आहे. त्या नको रे बाबा ते जीवन तिथं कसं पळायचं म्हणून इथे आले धावत धावत. अजून देवकृपेने आपण त्या मार्गाला लागलेले नाही, सुरुवात झालेली. आधी गणपतीला बसवून घ्या, मग कुठे जायचं तिथे जा. आधी स्वतःची स्थिती नीट करून घ्या. जोपर्यंत ही स्थिती ठीक होत नाही तर कुठे जाणार तर तुम्ही भरकटून जाणार आहे. समजा आपल्याला एखादं विमान उडवायचं असलं तर आधी आपण त्याचे सगळे स्क्रूज ठीक करून घेतो आणि मग ते उडवतो, नाही तर तसं जर उडवलं तर त्याच्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे गळून पडतील. तसंच मानवाचं होतं. तो जर अशा रीतीने उठायला गेला तर तो नेस्त नाबूद होऊन संपून जातो. अशी कितीतरी घराणे आपण पाहिली आहेत, कितीतरी अशा गोष्टी ऐकल्या आहेत, ते काही खोटं नाही. पण ज्याने एकदा परमेश्वराला मिळवलं तो मग ऐश्वर्यात राहो किंवा गरिबीत राहो तो बादशाह असतो. त्या बादशाहीत त्याला काय कुठे राहिला तरी काय मजेत असतो तो, कारण तो त्या स्थितीत असतो जिथे त्याला सुख दुःख वगैरे काय कळत नाही. नुसता तो साक्षी बनून बघत राहतो हे काय नाटक चाललंय बघा तरी. तेव्हा भक्तीचा खरा आनंद त्या स्थळी रोम रोमातून भरून वाहू लागतो. आपल्याला हे माहीत नाही आहे की परमेश्वराची चैतन्य शक्ती ही ब्रह्मशक्ती सगळीकडे विचरत असते. तिला अनेक मोठमोठाली नावं देऊन ठेवलेली आहेत, ऋतंभरा प्रज्ञा वगैरे, ज्यांनी ऋतू बदलतात. आपण विचार का करत नाही की बघा ही फुलं आज फुलवती उद्या फळं होतात, फळांचे बियाणं निघतात, तिचे परत रोप होतात. हे होतं तरी कसं काय आपण विचार करत नाही. नुसता डोळ्याचाच आपण जर विचार केला की हे डोळे कसे बनलेले आहे, तर असा कॅमेरा आहे की तो पाहिल्याबरोबर जाणतो की काय हे. आपलं डोकं म्हणजे असं कॉम्प्युटर आहे की असं कॉम्प्युटर कुठे नाहीच आहे जगातनं, कोणी बनवूच शकत नाही. कारण कॉम्प्युटरमध्ये आधी सगळं भरावं लागतं प्रोग्राम, आणि मग त्याच्यामध्ये जर कोणी काही केलं तर त्याचा मग निकाल लागतो. पण इकडे खटकन निकाल लागतो, पाहिलं की कळतं हां हे बसलेत सगळे समोर. अशी जी अद्भुत आपली एक परमेश्वराने व्यक्ती बनवलेली आहे, ह्या व्यक्तीला बनवणारा जो परमेश्वर नाही असं म्हणणारे महामूर्ख आहेत किंवा अतिशिष्ट आहेत
किंवा घमेंडखोर आहेत. कारण ज्यांनी तुम्हाला बनवलं तो नाही असं म्हणायचं, त्याला तुम्ही पाहिलं आहे का, तुम्ही जाणलं आहे का? जाणल्याशिवायच परमेश्वर नाही असं लोक शिष्टपणा दाखवण्यासाठी किंवा आम्ही फार इमानदार माणसं आहोत असं दाखवण्यासाठी म्हणतात. त्यांनी तिकडे दृष्टीच घातली नाही. परत दुसरी म्हणजे मुख्य गोष्ट जी आहे, जसं कृष्णाने सांगितलं की चेतनेचं झाड हे उलटं वाढतं, त्याची पाळेमुळेही डोक्यात आहेत आणि त्याचं झाड जे पानं वगैरे खालच्या बाजूला येतात. तेव्हा जो खालच्या बाजूला वाढत चालला तो जडवादात फसतो आणि तिथे जाऊन नष्ट पावतो. त्यामुळे जो जडवादाकडे गेला तो संपून जातो. पण जो आपल्या पाळ्यामुळ्यात जातो, आपल्या या डोक्यामध्ये ज्याच्या आत्म्याचा प्रकाश येऊन जातो, तो मनुष्य स्त्रोताला पोचतो आणि ते झाड जे आहे ते पूर्णपणे प्रफुल्लित राहतं. ही अशी स्थिती आपल्या सर्वांच्या मध्ये येण्यासारखी आहे. आपण सर्व त्या स्थितीला प्राप्त होऊ शकतो. सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला. थोडं शांत बसा, शांत बसलं पाहिजे. सह म्हणजे तुमच्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. हा असा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे ज्यांनी तुम्ही स्वच राज्य मिळवावं, जे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. ते स्वच तंत्र तुम्ही जाणून घ्या, स्वला मिळवून घ्या. आणि स्वला मिळवणं म्हणजे आत्म्याला मिळवणंच म्हणजे खरोखरचा स्वार्थ आहे. कारण स्वला जिथे अर्थ लागला तो झाला स्वार्थ. आपली मराठी भाषासुद्धा कमालीची खोल भाषा आहे. मराठी भाषेचे जेवढे उपकार मानावे तेवढे थोडे. ह्यासारखी भाषा साऱ्या ब्रह्मांडात नाही. संस्कृत कुणाला कळत नाही पण ही मराठी समजतच नाही. पण इतकी खोल भाषा आहे, इतकी खोल भाषा आहे की प्रत्येक शब्दाची फोड करत गेलं तर आपण खोलातच मुळातच उतरत जातो आणि कुंडलिनीपर्यंत जाऊन पोचतो. तर ही शक्ती आपल्यामध्ये आहे. परमेश्वराने शक्ती माणसामध्ये पूर्णपणे विकसित केलेली आहे. तसेच आपले जे 7 चक्र आहे त्यापैकी 6 चक्रांना तिला भेदून शेवटी ह्या ब्रह्मरंध्राला भेदावं लागतं. आणि हे ब्रह्मरंध्र भेदल्याबरोबर इथून अशा थंड थंड लहरी पाण्याची अशा येऊ लागतात, जसं काही आतून गार वारा येतो आपल्या डोक्यातनं. त्याचा अनुभव आपण घ्यायचा. नंतर ही सर्वीकडे जी पसरलेली परमेश्वराची चराचरात शक्ती जिच्याबद्दल आपण ऐकत होतो की अणुरेणू होत आहे, तिला सर्वप्रथम तिची आपल्याला जाणीव होते. जाणीव होणे हे ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या नसांवर त्यांची जाणीव झाली हे ज्ञान आहे. नुसतं भाषण देणं किंवा पुस्तकात वाचणं किंवा काहीतरी बडबडत राहणं हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे तुमच्या नसांनसांवर तुम्ही जे जाणार ते खरं ज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि हे ज्ञान जेव्हा झालं तेव्हा बोटांच्या ह्या अग्रांवर तुम्ही जाणू शकता की दुसऱ्या माणसाला काय त्रास आहे आणि तुम्हाला काय त्रास आहे. सहयोगा जर एक महिना तुम्ही जरा लक्ष दिलं, त्याला शिक्षण नको काय नको, ह्या साधू संतांनी काय युनिव्हर्सिटी पाहिल्या त्या काय, तर संबंध ज्ञान काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही मोठे मोठे संत साधू होणार. त्यासाठी घरत्याग गृहत्याग वगैरे असले मूर्खपणाची कामं काही करायची नाही. रामदास स्वामींनी जरूर आपलं संसार सोडून ते निघाले होते कारण त्यांना कार्याला प्रवण व्हायचं होतं म्हणून. पण सगळीकडे सांगितलं की संसार सोडून परमार्थ साधता येणार नाही, या संसारात राहूनच परमार्थ साधला. पळायचं कुठे जर धरलंच नाही तर पळायचं कुठे? स्वतःला घेऊनच आपण पळतोय, त्या स्वतःतच उतरायचं आहे, मग पळतोय कुठे आपण? काही पळायचं नाही, काही पळवाट घ्यायची नाही. फक्त या स्वत उतरायची शक्ती तुमच्यामध्ये आहे, ती मिळवायची आणि त्याच्या दमावरती मग दुसऱ्यांना ती शक्ती द्यायची. कुणी विचारलं की सहयोगानंतर काय करायचं माताजी, हा असाच प्रश्न झाला की दिवा लावल्यावर दिव्यानी काय करायचं? अहो दिवा लावण्यापर्यंतची धडपड, दिवा लावल्यावर दिवा स्वतःच प्रकाश देतो. तुम्ही आज असे हात करून बसलेत, उद्या तुमच्याकडे लोक असे हात करून बसतील. आज ह्या 15 देशातून हे लोक जे तुमच्या चरणाशी आलेत ते ह्या भूमीचं वैशिष्ट्य जाणून
पण आपल्याला त्याचं वैशिष्ट्य नाही कळत, आपल्याला माहिती नाही. आम्ही देवरोडला गेलो होतो, तिथे तुकारामांच्या टेकडीवर जिथे ते ध्यानधारणा करत असत हे लोक गेले, तर तिथली माती आपल्या कपाळाला लावून बसले. म्हटलं झालं काय? मला सांगायला आले, माताजी तिथे चैतन्य जसे फवारे फुटावे असे जमिनीत निघत होते. पण त्या देहूरोडच्या लोकांना विचारलं तर त्यांना वाटेल की हे आहे तरी, कारण ते सगळे हसत होते, कपाळाला माती लावत होते. कारण ज्यांची जागृती झाली नाही, ज्यांचे डोळे उघडले गेले नाही, आंधळ्याला जर समजा रंग समजवून सांगायचा तर कसा बा समजून सांगायचा. पण जेव्हा का परमेश्वरी डोळे उघडतात तेव्हा सगळं अगदी व्यवस्थित दिसतं. आमची धडपड ही चाललेली आहे. यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाही. पैसे परमेश्वराला समजत नाही बाबा, हे माणसाला समजतात. देवाला माहीत नाही पैसे वस्तू काय, ते तुम्ही केलेले. देवाला हेही माहीत नाही का देश कोणचा, परदेश कोणचा. त्याला हेही माहीत नाही की नदी ओलांडली की इकडे हे आहे, तिकडे समुद्राच्या पलीकडे गेलं म्हणजे ते आहे. सगळं एक आहे. कोणचाच भेदभाव परमेश्वरात नाही. त्यांनी वैचित्र्य घातलं आहे. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे लोक आहेत. एका माणसाचा चेहरा दुसऱ्याशी मिळत नाही. लाखो लोक होतील पण फार कठीण एकसारखी माणसं मिळणं. त्याला कारण असं की वैचित्र्य घालून त्यांनी सौंदर्य वाढवलं आहे. ही विचित्रता अशी वाढवली की त्यांनी सौंदर्य वाढलेलं आहे. एकसारखी माणसं बघून आपण एक कंटाळलो असतो नाही का? म्हणून हे आपल्याला सुख देण्यासाठी परमेश्वराने असं वैचित्र्य घातलं. तर आपण लगेच जातीभेद, अमकाभेद, मग त्याच्यामध्ये आणखीन तरतऱ्याचे प्रकार करायचे आणि मग त्याच्याबद्दल लेक्चरच द्यायचे. आपण जातीभेद करायचा नाही असं लेक्चर देऊन सुटणार आहे का? ऊचनीच बघायचं नाही, गरीब श्रीमंत बघायचं नाही असं म्हणून होणार आहे का? असं म्हणून झालं आहे का? नुसतं बोलायचाच भात आणि बोलायचाची कढी, त्यांनी काय पोट भरतं का कुणाचं? त्यासाठी काय व्हायला पाहिजे की आतूनच परिवर्तन माणसाचं झालं पाहिजे. आणि या सर्वसाक्षी आत्म्याला प्राप्त झाल्यावरती लक्षात येतं की हा संबंध सामूहिक चेतनेचा अंश जो परमेश्वर आहे तो आहे साक्षात. दुसरा कोण आहे? सर्व जर ह्या शरीरात आहे तर दुसरा आहे तरी कोण? भेद करायला दुसरा सवता ह्या बोटाने ह्या बोटाचा जर भेद केला तर आपण काय म्हणू? काय वेडेपण आहे? हेही बोट वेगळं दिसतं, हेही बोट वेगळं दिसतं आणि हेही वेगळं दिसत आहे. पण हे सगळं एकाच ह्यानी संचालित आहे. तसेच आपणसुद्धा एकाच ह्यानी जेव्हा संचालित झालेले जाणतो, परत म्हणते मी जाणतो, तेव्हा आपोआप हे भेद तुटतात. कोणताच भेद राहत हे नुसतं माणसांनी आपल्या अज्ञानाने भेदाचे द्वेषाचे असे तसे प्रकार करून ठेवलेले आहेत. आणि आजपर्यंत फक्त द्वेषाची शक्ती वापरली. म्हणजे जर आम्ही म्हटलं आज इथे बसून की बरं एक भांडण सुरू करायचं काहीतरी, भांडवलशाही विरुद्ध कामगार वर्ग, नाहीतर हिंदूच्या विरुद्ध मुसलमान, नंतर काय आणखीन ब्राह्मणांच्या विरुद्ध ब्राह्मणेतर, अस्पृश्यांच्या विरुद्ध अस्पृश्य, म्हणजे विरुद्ध काहीतरी काढलं म्हणजे हजारोनी लोक एकत्र होतील भांडायला. पण बाबा तुम्ही सगळे एकच आहात ही खोटी गोष्ट आहे, काही फरक नाही असा म्हणणारा जर कुणी आला तर त्याला उठून क्रुसावर टांगतील, नाही तर त्याला विष देतील, नाही तर त्याला मारहाण करतील. जो चांगलं सांगायला गेला त्याची अशी आपण आजपर्यंत स्थिती केली. त्याला कारण आपलं अज्ञान. त्यावेळेला आपण अज्ञानी होतो. म्हणून आज हे ज्ञान म्हणजे ही जाणीव आपल्याला आपल्या आत्म्याला मिळावी. आमचं जे धन परमधन आमच्यामध्ये ते आम्हाला मिळावं ही तुम्ही आपल्या हृदयापासून इच्छा करा आणि हे घटित होणार आहे. तुमच्या प्रेमाने खरोखरच मी अगदी ओथंबून गेले. आणि ह्या प्रेमाचं फळ म्हणजे तुमच्या आत्म्याचं दर्शन तुम्हाला घडावं. दर्शन म्हणण्यापेक्षा तुमच्या आत्म्याचं वास्तव्य तुम्ही जाणावं. कारण एका गृहस्थाने मला परवा प्रश्न केला की असा प्रकाश दिसला म्हणजे का आत्मसाक्षात्कार? म्हटलं दिसला तो दूर असतो. जो प्रकाश आतमध्ये आहे तो परिणामी असतो. तुमच्यामध्ये जर प्रकाश आला तर त्याचा परिणाम लोकांना दिसला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की हा प्रकाशमय मनुष्य आहे. पण तुम्हाला प्रकाश दिसतो म्हणजे तुम्ही प्रकाशापासून दूर आहात.
तुम्ही प्रकाश झाले. आणि ह्या प्रकाशाची जी आपली शक्ती आहे त्याच्यावर जर तुमचं प्रभुत्व असलं आणि तुम्हाला सगळी माहिती असली की हा कसा वापरायचा प्रकाश, मग झालं कार्य. आणि इतकं सगळं सोपं असतानासुद्धा, सहज असतानासुद्धा आपण ते घेत नाही, आणि घेतल्यावर त्याच्यावरती थोडीशी मेहनत करायलासुद्धा आपण तयार होत नाही. शिवाजी महाराजांच्या वेळेला सर्वसाधारण एक मावळे मराठे लोक, अगदी सामान्यातले लोक त्यांनी घेतले. आणखी इथे त्यांनी हिंदू पतपातशाहीचं एवढं मोठं साम्राज्य स्थापन केलं, ते कसं केलं असेल, कशाच्या दमा, त्या लोकांच्या दमा. त्याच्यानंतर गांधीजींनी, मी पाहिलं आमचे वडील आई वगैरे सर्व जेलमध्ये गेले, हे त्यांना त्याग म्हणजे शब्दच माहिती नव्हता, सगळं द्यायचं हेच माहिती होतं. सगळं सोडून सर्व त्याग करून तेवढे ते भांडे त्यांनी स्वराज्य मिळवलं. आता हे स्वचं राज्य मिळवण्यासाठी मात्र आपण एवढंसुद्धा सोडायला तयार. एवढंसुद्धा जर मी म्हटलं की बाबा डोक्याच्या टोप्या काढून घ्या, त्यालासुद्धा लोकांचं म्हणणं म्हणजे नाही, पायातले जोडे काढून ठेवा, त्यालासुद्धा लोक तयार होत नाही, म्हणजे पराकाष्ठाच होते माणसाची. तेव्हा तुम्हाला काहीही त्याग करायचं नाही, मिळवायचंच आहे, मिळवतच जायचं आहे, आशीर्वादच होणार आहे, सगळ्यांचं भलंच होणार आहे, याबद्दल शंका नाही. पण थोडं तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणखीन आपल्यामधलं जे काही वैगुण्य असेल, जे काही अशुद्ध असेल ते काढून टाकलं पाहिजे. आता समजा एखादा प्रकाश असला आणि त्या कंदिलाला जर डाग असला तो आपण स्वच्छ करून टाकतो. तसंच किंवा ह्या साडीचा जर काही लागलं असलं तर मी स्वच्छ करून घेईन, मला काही नाही वाटत की ते मी आहे. तेव्हा हे जे बाहेरचं आहे ते पडून झडून घेत जा गेलेलं बरं, आपण जे शुद्ध आहोत ते मिळवलेलं बरं. आपलं ज्याच्यात हित आहे, ज्याच्यात आपलं भलं होणार आहे, तेच आपण मिळवलं पाहिजे, असा एक विचार जर आपल्या मनात आला आणि जर आपण हे समजलो की ह्या महाआनंदाच्या सागरात आम्हाला जायला मिळणार आहे आणि आमचे सर्व प्रश्न एक जात सुटणार आहेत, ही जर आपल्याला हमी असली तर मग आम्हाला दुसरं काही नको, माताजी तेच द्या, जे परम आहे तेच द्या आम्हाला, बाकीचं काही नको आम्हाला, सगळं झालं गेलं आम्ही विसरून जाऊ, अशी मनाची एक भावना करून प्रेमानी आदराने सहयोग स्वीकारावा आणि आपला आत्मसाक्षात्कार साधा. सहयोगला आपल्याला माहिती आहे की काही आमचं ऑर्गनायझेशन नाही आहे, त्याला काही संस्था नाही, त्याला काही पैसे नाही, त्याच्यामधले जे लोक आहेत त्यांचे आम्ही काही वर्गीकरण करत नाही किंवा त्यांची आम्ही नावाची नोंद करत नाही किंवा काहीही नाही, मुक्त आहे नुसतं. ज्यांनी आपल्याला सहयोगी म्हटला आहे तो सहयोगी आहे, पण त्याला उतरावं लागतं थोडं सहयोगामध्ये, जाणावं लागतं आणि ह्या स्थितीत यावं लागतं. तेव्हा आपल्या सर्वांना एकच आईची कळकळीची विनंती आहे की जागृती मी देणार, काही कठीण काम नाही. जसं ही पृथ्वी आहे ना, ह्या पृथ्वीत तुम्ही जर एखादं बी घातलं तर ते रोपणार, हजारो घातले तरी रोप, ते तिचं काम आहे. तसंच आमचं हे काम आहे, हे आम्ही करणार, पण त्यानंतर त्या रोपाला सांभाळायला पाहिजे, त्या अंकुराला जपायला पाहिजे आणि त्याची कदरही केली पाहिजे. कारण तुम्ही स्वतःची कदर करा, ज्यांना स्वतःचीच कदर नाही ते ह्या रोपाची कदर कशी करणार. म्हणून अत्यंत कळकळीची विनंती आहे की जरी आज तुम्हाला मी पार केल्यावर उद्या किती लोक ह्याच्यात वाढतात ते पाहिलं पाहिजे. तसं राहुरी जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यात आणि राहुरी तालुक्यात विशेष करून अत्यंत कार्य केलेलं आहे. पुष्कळ लोक पार झाले, फोटो घेऊन बसतात, घरी माताजी आम्ही पूजा करतो, घरी करून होणार नाही, हे सगळं सामूहिक कार्य, एकाच्यानी होणार नाही, ह्याला 17 लोक पाहिजे, सगळ्या जातीचे लोक पाहिजेत, सर्व तऱ्हेचे लोक पाहिजेत, हे समग्र कार्य आहे. ह्यासाठी जर तुम्ही घरी बसून करा तर थोड्या दिवसांनी ते संपणार. या ठिकाणी आमचे सेंटर्स असतील तिथेच आमचा वास असतो, तिथे आपण यायचं, तिथे ध्यान करायचं, शिकून घ्यायचं आणि त्याच्यावर प्रभुत्व गाजून तुम्ही सगळे आपलं गुरु होऊन घ्यायचं. तुम्हाला गुरु नकोच आता,
गुरुंनी पुष्कळ मेहनत केलेली, आता तुम्हाला गुरु नको, तुम्हीच तुमचे गुरु होऊन जा, मग तुम्हाला हे कळेल की खरे गुरु कोण आणि खोटे गुरु कोण, कोणी तुमचं भलं केलं आणि कोणी नाही केलेलं, हे सगळं लक्षात येईल, सगळं तुम्ही जाणून घ्या. एकूण एक, बाकी आम्हाला काही तुमच्यापासून पाहिजे असं नाही, पण पाहिजे सुद्धा. आणि ते हे की आश्वासन की आज माताजी तुम्ही आम्हाला आत्मज्ञान दिलं, तर ही जागृती झाल्यानंतर ती टिकवून कशी ठेवायची आणि पुढे आम्ही स्वतः दीप कसं व्हायचं ते आम्ही शिकू, पुढे आम्ही ह्याची प्रगती करून घेऊ, अशी तुम्ही एक आईकडून जी विनंती झाली आहे त्याला साथ म्हणून तुम्ही सर्वांनी मनामध्ये प्रतिज्ञा केली पाहिजे, नाहीतर ते सगळं वाया जाणार आहे. त्या कृपा करून या गणोरी गावात, म्हणजे गण म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे, गण म्हणजे शिवाचे गण, देवीनी त्यांना भ्रमर केले होते आणि हजारो कामं आहे त्या गणातनं केले, त्याच गणातले तर तुम्ही री र शब्द म्हणजे येणं शक्ती आहे, रा म्हणजे शक्ती, री म्हणजे इथे ती राहते. गणांची शक्ती जर इथे असली या गणोरी गावाला आणि त्यांनीच हे नाव पडलं असणार, कारण इथे देवींचा उद्भव झालाच होता आणि राहूला मारलंच होतं त्यांनी, तेव्हा इथे गणांनी त्यांची मदत केली, ते भ्रमरासारखे फिरले, ते भ्रमरच आज इथे जन्माला परत जर आले असतील आणि त्या शक्तीने इथे जर आज परत आपले स्थान मांडले असेल, तर ते सर्व ह्या जिल्ह्यातच नव्हे पण संबंध हिंदुस्थानात इतकंच नव्हे तर विश्वातसुद्धा आपण गाजवू शकतो. तेव्हा आपण कोण आणि कुठे जन्माला आलो आणि कोणची भूमी आहे, कुठे बसलो आहोत आपण, तिकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि त्या ऐटीतच आपण आपलं साम्राज्य मिळवावं आणि सिंहासनावर बसावं, असा मला तुमचा मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. आता काही प्रश्न बिश्न असले तर विचारा, पण भलते प्रश्न विचारायचे नाही वेड्यासारखे. कोणालाही प्रश्न नाही म्हणजे खरोखरच ही गणाची भूमी दिसते. आता विनंती अशी की त्याचा अनुभव आपण घेऊया आणि त्यासाठी डोक्याच्या टोप्या काढून ठेवायच्या. आईकडे टोप्या लागत नाही, आई आपली आहे, तिचा नेहमी हात डोक्यावर जातो. मुलगा आला की तिचा हात सारखा डोका, म्हणून टोप्या काढू, सगळ्यांनी आगल्या टोप्या काढून ठेवायच्या, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं आहे. आवाज करायचा नाही, अगदी शांतपणाने कार्य करायचं. परत जर चपला वगैरे जोडे घालून बसले तसं शक्य नसेल, त्या काढून घ्यायच्या, एकीकडे ठेवून द्याव्या. आणखीन जर काही कमर वगैरे घट्ट असं काय असेल तर ती हलकी करून घ्यायची. दुसरं म्हणजे काही गळ्यात माळ किंवा असं काही दोराबिरा असतात तो काढून टाका, त्याचा फार नुकसान होतं मी पाहिलेलं आहे. बोजा असतो ते काढून टाकायचं, एक मिनिट सगळं काढून टाका, एक मिनिट सोडून टाका. गळ्यातली माळ असेल किंवा गळ्यामध्ये दोरा गंडा काही कुठे बांधलेला असेल, कमरेचा सुद्धा करदोटा, तो सुद्धा अडकवतो कधी कधी लोकांना, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कालच उदाहरण, एक गृहस्थ आले तर त्यांना आम्ही बसवलं जागृतीला, तर हे सगळे फॉरेनर्स हारले, हात थकले त्यांचे, म्हणे बाबा हे कठीण मनुष्य आहे, तर चढतच नाही कुंडलिनी, नाभीपर्यंत ते नाही जात, ते करायचं तरी काय, आता कसं उचलायची कुंडलिनी तिथेच थांबते. तर म्हटलं का हो तुमच्या कमरेला काय आहे, म्हणे करदोटा आहे, असं का, जरा कृपा करून काढा. म्हटलं तू काढता का तुम्ही,
हो माताजी तुम्ही म्हणतात मी काढतो, काढल्यावर कुंडली साटकन चढली वर. हे लोक सगळे आश्चर्यचकित झाले. हे म्हणे माताजी मी बांधतात कशाला? म्हटलं अशी बांधायची आमच्याकडे पद्धत कुठून तरी पडलेली आहे, तशी काय गरज नाही, तशी पद्धत पडली. आणि हे काय असं काही काळबिळ बांधलं, त्याला काय ते काळबिळ लागतं कधी कधी. त्या माणसाला खरंच त्रास होता. आणि मग ते जे गेलं ते गेलं. आणि तो मला म्हणे मला किडनीचा त्रास आहे. म्हटलं गेला तुमचा किडनीचा त्रास, सगळा त्रास गेला, तुम्ही हे काढा. आणि दुसरंही की आपण आंघोळ करता नाही ठेवतो, त्याला थंड असतं, ते थंड तिथे लागतं. आपल्या लक्षात येत नाही, आपण अंग पुसतो तरीसुद्धा तिथे थंड राहून जातं. पण त्याहीपेक्षा ते काळ्या रंगातमध्ये हीट अब्सॉर्ब करण्याची शक्ती असते. आणि ते अब्सॉर्ब केल्यानंतर मग त्या ठिकाणी ती गरमी तशी जमून बसते. बायकांचं मंगळसूत्र हे ज्या वेळेला आपण देतो तेव्हा खरोखर म्हणजे साक्षात परमेश्वराला साक्षी ठेवून आपण घालतो. लग्न हे जे लग्न शुभमंगल असतं त्या लग्नाला साक्षात परमेश्वर उभे असतात आणि म्हणून त्या मंगळसूत्रावरती छाया येत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की मंगळसूत्रावर कधीच आम्ही छाया आलेली पाहिली नाही. पण बाकी हे सगळे जे काळ आहे प्रकार ह्यांनी मात्र त्रास होतो. तेव्हा कृपा करून जर असला तर काढून घ्यावा तोही आरामात. गडबड करायची नाही, आरामात काढून घ्या. कृपा करून माझं ऐकून घ्यायचं, सगळ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे, आईचं ऐकलं पाहिजे. गणपतीसारखं हा आरामात आरामात बोलायचं नाही, न बोलता एवढं माझं ऐकून घ्यायचं. गणपतीनी कसं नुसतं आईचंच ऐकलं होतं तसं एक आईचं ऐकून घ्यायचं. आरामात बोलू नका, बोलू नका. गडबड करायची नाही, शांतपणा ठेवला पाहिजे. कारण मला असं नको की तुमचं चित्त खराब झालं. चित्त शांत ठेवा, कारण हे मिळवायचं आहे आपल्याला, हे मिळवायचं आहे. काढून घ्या आरामात. मी थांबते, मी थांबते. आरामात काढा, बोलू नका. फक्त बोलायचं नाही, अगदी आवाज होणार नाही जर तुम्ही बोलला नाहीत. तोंडाने बोलायचं नाही, अगदी शांत राहा. कालच्या अनुभवानंतर आज मी सांगते असं, नाहीतर मी सांगितलं नसतं. पण काल हा अनुभव आला, मला आश्चर्य वाटलं त्या माणसाचं. काढून घ्या आधी, दोन मिनटं थांबते आणखी. बोलू नका, इकडे तिकडे बघू नका, आता माझ्याकडे बघत राहा. दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही, यावेळेला तुम्हाला स्वतःकडे बघायचं आहे. एक टोप्या काढून घ्या आणि एक काळबिळ असेल ते काढून घ्या. एक आईचं ऐकून घ्या फक्त, दुसरं काय मला म्हणायचं नाही. एक मिनिट, एक मिनिट माझं ऐकून घ्या, एवढं करून घ्या. एवढा तुम्ही माझा मान केला, आता एक माझी गोष्ट ऐकून घ्या. एवढं कृपा करून काढून घ्या. हातात सुद्धा असतात ते काढून टाका. हे पंडे लोकांनी काशीचा म्हणे, अहो हे पंडे म्हणजे राक्षसाचे अवतार आहेत. अगदी राक्षस आहेत, मी तुम्हाला सांगते. अशा लांबोड्या नाकाचे अगदी राक्षस आहेत. मी स्वतः त्यांना पाहिलेलं आहे, भयंकर लोक आहेत. त्यांनी दिलेल्या कोणत्याही वस्तूत परमेश्वर नाही. तिकडे परमेश्वर हे रुसून बसला असेल त्यांच्यावरती. काय काय धंदे करतात ते त्याची तुम्हाला माहिती नाही, तरी आता गव्हर्नमेंटनी घेतलं म्हणून नशीब समजा. बोलू नये, बोलू नये. कृपा करून बोलू नका. बरं, एक लहानशीच गोष्ट सांगितली मी. काय अशी कठीण गोष्ट सांगितली का तुम्हाला? फारच थोडंसं काही तुम्हाला म्हटलं का मी? एक लहानशी गोष्ट सांगितली. आईने काही मागितलं का तुम्हाला? काही नको. एक मिनिट त्यांनी तुमची कुंडलिनी थांबायला नको म्हणून सांगितलं ते काढून टाका. काही विशेष सांगितलेलं नाही. त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय? एक लहानशी गोष्ट आहे. आणि चित्त शांत ठेवा, एक मिनिट शांत चित्त ठेवलं पाहिजे. पर्वतासारखं काम आहे, सोपं काम नाही. सगळ्यांच्या कुंडलिन्या उचलणं सोपं काम नाही आहे, पर्वतासारखं काम आहे. पण करतो आम्ही ते. आमची थोडीशी मदत करा, तुम्ही थोडीशी आमची मदत करा, त्याचा फायदा होणार आहे सगळ्यांना.
तुमचंच हित होणार आहे, आमचं काय होणार आहे त्याच्यात, तुमचंच भलं होणार आहे. हां, आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक समाजात अतिशहाणे असतात आणि ते काहीतरी स्वतःचं सांगतात, तेव्हा त्यांना असं विचारायचं आहे, बघा तुम्ही आमचं काय भलं केलं, तेव्हा आता चुप राहा. अतिशहाणे असतात प्रत्येक समाजात, काहीतरी काढतात खुसपट आणि लोकांना दिशाभूल करतात, त्यांची दिशाभूल करून त्यांना लोकांना उलट मार्गात घालतात. तेव्हा एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे, बघा तुम्ही आमचं आजपर्यंत काय भलं केलं, तेव्हा तुम्ही चुप राहा, आता आम्हाला करू द्या माताजी जसं म्हणतात तसं. त्या म्हणतात ना आमचं भलं करतील, आम्हाला करू द्या ना, तुम्ही कशाला मध्ये बोलता. असे चोंबडे लोक ज्यांना आपण मराठी भाषेत म्हणतो, जिथे तिथे असतात. आम्ही गेल्यावर ते उचल खातील, आधी काही बोलणार नाही, आम्ही गेल्यावर ते उचल खातात. बहुतेक अशा लोकांची कुंडलिनी जागृत होत नाही काही कारणामुळे, तरीही करतील. किंवा तसंही लोकांमध्ये असा स्वभाव असतो की काहीतरी खुसपटं काढून लोकांना काहीतरी उलटं सांगायचं, तेव्हा आपलं शहाणपण ठेवलं पाहिजे. ज्यांना अनुभव आला त्यांनी तो लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याचा मान केला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की आम्हाला अनुभव आला, आणि ज्यांना नाही आला त्यांनी तो मिळवून घेतला पाहिजे. आता तुम्ही इतके लोक इथे आहात, मला वाटतं परमेश्वरी कृपेने सगळ्यांना जागृती झाली पाहिजे आणि होणार आहे. फक्त मनाचा पूर्ण हिय्या करा आणि अशी मनामधनं प्रार्थना की श्री माताजी आम्हाला पूर्ण जागृती आज द्यावी, फक्त ही इच्छा करून, अशी मनामध्ये पूर्ण इच्छा करून दोन्ही हात असे करून बसायचे मांडीवर आरामात, मान पुढे नको मागे नको, सरळ असं बसायचं ताठपणाने, पण फार जास्त कोणत्याच बाजूला अशा भागाला दबाव नाही पडला पाहिजे, प्रेशर नाही पडला पाहिजे, असं साधं बसायचं. असे दोन्ही हात आता सर्वप्रथम आपण स्वतःला संतुलनात आणलं पाहिजे. कोणतीही वस्तू जी उड्डाण करते किंवा वर उठते तिला आधी संतुलन असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर बॅलेन्स असायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं संतुलनासाठी, तर डाव्या साईडला आपली इच्छाशक्ती आहे आणि उजव्या साईडला आपली क्रियाशक्ती आहे, ह्या दोन्हींमध्ये संतुलन आलं म्हणजे कार्य बनतं, असा एक सर्वसाधारण नियम मी तुम्हाला सांगते. तर डावा हात माझ्याकडे करायचा म्हणजे इच्छाशक्ती आहे आणि ज्या इच्छेतनं जे काही जडतत्व आपल्यामध्ये जमा झालं असेल ते ह्या पृथ्वी तत्वात घालायचं आहे, म्हणून पृथ्वीवर हात ठेवायचा. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात पृथ्वी तत्वात. आता ह्यावेळेला श्री गणेशाला नमन करून आठवून ह्या पृथ्वीचे, विशेष करून तुमच्या ह्या भूमीचे, या पुण्यभूमीचे ऋण मानून डोळे मिटायचे. आता डोळे उघडा, उजवा हात माझ्याकडे करायचा असा. आता हा क्रियाचा आहे, आपल्या क्रियेमुळे जे काही आपल्यामध्ये अहंकार आदी वगैरे असे दोष आलेले असतील ते काढण्यासाठी आकाश तत्वाकडे असा हात करायचा. उजवा हात माझ्याकडे आणि आकाश तत्वाकडे आता डोळे मिटून घ्या.
आता डोळे उघडा. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे असे आणि अशी मान मागे घालून प्रश्न असा करायचा तीनदा की ही सर्व शक्ती परमेश्वराची जी प्रेमाची शक्ती आहे ही ब्रह्मशक्ती आहे का? ही परमेश्वराची शक्ती ही ब्रह्मशक्ती आहे का? ही परमेश्वराची शक्ती त्याच्या प्रेमाची शक्ती आहे का? ही चैतन्य शक्ती आहे का? असा तीनदा प्रश्न विचारायचा मागे मान टाकून. आता हात खाली करा. आता दोन्ही हात माझ्याकडे करून बघा. तुमच्या हातात गारगार वाटतंय का? काय काय लोकांना वाटत असेल, सगळ्यांना नाही. बघू बरं किती लोकांना गार वाटते हातात. जस्ट स्टँड अप लाईट आय वुड लाईक टू सी. हां दोन्ही हातवर करा ज्यांच्या हातात गार वाटतंय. दोन्ही हातवर जस्ट स्टँड अप लाईट. कमाल आहे बा, खरोखर गणा आहात तुम्ही. नमस्कार. अहो धन्य तुमची, तुम्ही धन्य लोक, कमाल आहे. आता डावात माझ्याकडून करून डोक्याच्या वर इथे बघा काही गार येते का. डावात माझ्याकडे करायचा, डावा उजव्या हाताने बघायचं. वरती वरती जरा येते का डोक्यातनं बघायचं गार गार. थोडं 4 इंचावर 5 इंचावर असं फिरून आता डावा हात करून बघा उजव्या हाताने. येत आहे? सगळे पार झाले. धन्यवाद. आमचं सार्थक झालं, गणोरीला आलो अगदी सार्थक झालं. अंबाबाईचं फार चांगलं मंदिर आहे. कोण? देवीचे भक्त आहेत. हा आत्ता कळलं, अंबाबाईचं इथे देऊळ आहे आणि फार देवी भक्त आहेत म्हणूनच. आता एक प्रश्न विचारायचा साथ करून. माताजी तुम्हीच साक्षात अंबाबाई आहात का असा प्रश्न विचारा मनामध्ये. चला मनामध्ये विचारा प्रश्न. तुम्हीच आहात का साक्षात अंबाबाई? आमच्या सेवेला तुम्ही आता दर्शनाला आला का असं विचारा प्रश्न. येत आहे ना गार गार? वाटायला लागलं थंड खूप. तीनदा प्रश्न विचारायचा बायकांनी सुद्धा. दोन्ही हात असे करून विचारा. तुम्हीच आहात का साक्षात? हां म्हणूनच नाव गणोरी पडलं, आता कळलं मला. हां बघा आलं गार वाटते ना खूप. नाही वाटत? थोडा वेळ थांबा येईल आरामात. ज्यांना नाही वाटत त्यांनी परत सेंटरवर यावं. वाटलं पाहिजे कारण इतक्या लोकांना वाटलेलं आहे. अंबाबाईचं जुनं देऊळ आहे इथे. वा वा आता वाटलं का? धन्य तुमची, खरंच धन्य आहे. हो कमाल, मला हसावं किरडवतेच कळत. किती आहे तर काय म्हणावं, इथे आल्यासारखं अगदी सार्थ झालं. आता पुढे मात्र जमवलं पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे अंबा देवीचं जे मंदिर आहे ते सजवलं गेलं पाहिजे आणि तुम्ही सगळे मंदिरं होऊन त्यातली दिवा पेटवला पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो. आता मला कळलं मी इथे का आले. जेवढे देवी भक्त आहेत सगळ्यांना आमचं प्रेमाचं आदराचं
सांगणं असं आहे की आता शक्तीला स्वीकारून शक्तीचं कार्य करायचं, शक्तीच्या कार्यात याचं परमेश्वराचं कार्य करायचं. अनेक वेळा जरी तुम्हाला नमस्कार केला तरी माझ्या हृदयामध्ये जो आनंद समावलेला आहे तो मी सांगू शकत नाही शब्दाने सुद्धा. अत्यंत आनंदाने परत मी येणार. पुढल्या वर्षी संगमनेरला आल्यावर अवश्य मी प्रणव दिला. आता तुम्ही देवी बघता तेव्हा दर्शन तुम्ही घ्यावं मला त्याला हरकत नाही, पण शिस्तीत असायला पाहिजे. आधी बायकांना येऊ देत, मुलांना येऊ देत, लहान मुलं बायका, मग पुरुषांनी उठायचं. सगळ्यांनी उठायचं, बसून राहा तुम्ही. आम्ही दर्शनात बसतो, सगळ्या पुरुषांनी बसून राहायचं. असे हात करून बसले राहा, अहो ध्यानात जा, उठूच नका, बसले राहा, बसले राहा. बसून सगळ्यांनी ध्यान करायचं, डोळे मिटू. बघा काय मजा येईल, डोळे मिटू. हां, इथे हे बघा, हे हार ठेवायचे, हार ठेवायचे, हार
सर्व नागरिकांना एक विनंती आहे की इथे शाळेमध्ये केंद्राची वेळ आहे दर शुक्रवारी संध्याकाळी 6:30 कृपा करून सर्वांनी दर शुक्रवारी संध्याकाळी या डाव्या बाजूला जी शाळा आहे याच्या शेवटच्या खोलीमध्ये केंद्र भरत गणोराच्या सर्व मंडळींनी त्यांचा फायदा घ्यावा. अहमदनगर
अहमदनगर My watch says. चला पहिले चला पुढे घ्या पुढे घेतलं चालत श्री माता चला आता Carolyn from Switzerland, please. Carolyn. Carolyn from Switzerland. हे पहा आपल्या गणोरे गावामध्ये मराठी शाळेच्या एका कडेच्या खोलीमध्ये दररोज दर शुक्रवारी आठवड्यातून एकदा संध्याकाळी 6:30 ते 7:30 असा केंद्राचा टाईम आहे. तरी ज्यांना सहयोगाच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल किंवा सहयोग आम्ही कसा करायचा याबद्दल अधिक आपली जिज्ञासा वाढली असेल तर आपण शुक्रवारी दर शुक्रवारी संध्याकाळी मराठी शाळेच्या खोलीमध्ये या आणि सहयोगाचा लाभ घ्या. ही सर्व आपल्या गावातील बंधू भगिनींना नम्र विनंती. लक्षात ठेवा केंद्राचा वार शुक्रवार. दर्शन घ्या आधी. दर्शन घ्या जगदम बाईमाता दुर्गा.
चला आता चला पुढे चला पुढे चला आता चला दर्शन घ्या पुढे चला चला दर्शन घ्या पुढे चला 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 सगळ्यांनी दर्शन घ्या पटपट चला हा चला दर्शन सगळ्यांनी घ्या चला चला मसाला आई बोल नका लवकर लवकर पुढे चला चला आई चला आजी चला चला जी माता जी फोटो घेतले नाही फोटो घेऊन घ्या जी माता जी पहिलं गेलं आणि काय थांबलं चला चला लवकर पुढे चला पटापट चला लवकर लवकर चला अजिबाई चला लवकर चला पटापट चला 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 पटापट चला 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 इकडे चला इकडे चला चला दर्शन घ्या इकडे चला 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 पटापट चला टाइम नका लागला देवठ्याला केंद्र चालू करा सुनीला चला 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 घ्या दर्शन घ्या पुढे दर्शन घ्या चला पटापट चला पटापट चला पुढे दोन नका म्हणतो सहज आले चला चला पटापट चला चला पटापट चला पटापट चला लवकर पडू चला पुढे गॅप पडतोय चला पटापट चला 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 पुढे चला माहीत जाऊन शांतता शांतता पुढे चला चला पटापट चला शांततेने पुढे चला काय दूर जातो मग पटापट चला पटापट चला चला